आणि मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी याच बाजूचे आहेत की जिल्हा विभाजन झालं पाहिजे. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा आहे आणि त्यामुळे मी पालकमंत्री असताना माझी हीच भूमिका राहिली आणि नगर जिल्ह्यातील आम जनतेची देखील भूमिका आहे की जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे. जिल्हा विभाजनाची चर्चा होत असतानाच जिल्ह्याचं नामांतरणाचा देखील प्रश्न उपस्थित झाला, तो विधिमंडळात देखील उपस्थित झाला. म्हणून जिल्ह्याचं विभाजन होताच जिल्ह्याचं नामांतरण देखील झालं पाहिजे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या दृष्टिकोनातून देखील विधिमंडळामध्ये चर्चा झाली, लोकांच्यामध्ये देखील चर्चा झाली. त्यावेळेस चळवळ ही लोकांनी हाती घेतली जिल्हा विभाजनाची. त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील सध्याचे पालकमंत्री आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्यांनी देखील विरोधी पक्षात असताना देखील या विभाजनाला पाठिंबा दिला होता. आणि मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी याच बाजूचे आहेत की जिल्हा विभाजन झालं पाहिजे. जिल्हा विभाजन मी तेच सांगितलं, माझ्या बोलण्यात देखील सांगितलं, आपण जरी पाठीमागचे पानं जरा चाळले तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असताना देखील त्यांनी जिल्हा विभाजनाला पाठिंबा दिला होता. आत्ता ते सत्ताधारी पक्षात आहेत, महसूल मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचीच भूमिका त्यांनी आता दुहेरी जर सांगितली असेल तर मला माहीत नाही, परंतु जिल्हा विभाजन हे झालं पाहिजे